अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेचे जामनेर शहरामध्ये आज जंगी स्वागत करण्यात आले। या निमित्त पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभेचे आयोजन सुद्धा शहरामध्ये करण्यात आले होते। या प्रसंगी पक्षनेते अजितदादा पवार यांनी भाजपा सरकारवर कडाडून हल्ला चढवला। याबरोबरच जलसंपदा मंत्री नामदार महाजन यांनी केलेल्या बारामती जिंकून दाखवण्याच्या वक्तव्याचा सुद्धा पवारांनी सुसंस्कृत पद्धतीने सभ्य भाषेत समाचार घेतला। भाषण सुरू असताना संध्याकाळची नमाज ऐकू आल्यावर अजितदादा पवार यांनी त्यांचे भाषण थांबवून ठेवत आपल्यातील घरंदाज राजकीय परिपक्वता उपस्थितांना दाखवून दिली। यावेळी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे आणि प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा भाजपा सरकार आणि जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर कडाडून हल्ला चढवला। पाहूया जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेचा हा संपूर्ण कार्यक्रम। निर्धार परिवर्तनाचा आणि अशा सभेचे साक्षीदार असलेले जामनेर तालुका आणि भुसावळ परिसरातून आलेले सर्व बहादूर आणि योद्धे कार्यकर्ते आणि नेते यांना मी पहिले सलाम करतो। आपल्या सगळ्यांचे आवडते नेते हे महाराष्ट्राचं अशा स्थान आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत। टाळ्यांच्या गजात एकदा जोरदार स्वागत होऊ द्या। त्याचप्रमाणे आपली मुलुंड मैदानी टोप जी राज्याच्या विधान परिषदेमध्ये सामान्य आडलेल्या नडलेल्या रंगलेल्या गांधलेल्या सर्व घटकांचे प्रश्न मांडतात असे आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेबांसाठी एकदा जोरा काळा होऊन जाऊ द्या। मित्र हो, आपल्या जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आणि माजी विधानसभेचे सभापती आदरणीय ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती साहेब, आदरणीय माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, आदरणीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट भैयासाहेब रवींद्रजी पाटील, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कार्यतत्पर आदरणीय गुलाबराव जी देवकरप्पा, सर्व सन्माननीय व्यासपीठ या सगळ्यांसाठी एकदा जोरात काळ्या नामदार मधले उद्या मंत्र्यांच्या घरापर्यंत काळ्यांचा आवाज गेला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देश का नेता कैसा हो, शरद पवार साहब कैसा हो, राज्य का नेता कैसा हो, एकच वादा, एकच वादा। मित्र हो, या सर्व नेत्यांचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या या जामनेर तालुका जामनेर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो। बरेच लोक वावड्या उठवत होते, वावड्या वावड्यांशिवाय काहीच नाही यांच्याजवळ, दिवसभर झालं खोटं बोलत राहता। बडे मुके बडे लबा, अरे क्या मुले जाएंगे साहब के दरबार, बताते कुछ करते कुछ निराले इनके धंधे। हम तो कहते ये नथुराम गोरसे के बंधे, अरे ही औलाद रामाला झाली नाही तुम्हाला आपल्याला काय होणार रे। सीतामाई रोती है भाजप वाला के नाम से, अरे करोड़ रुपए खा गए मेरे राम के नाम से, ये औलाद रामाला झाली नाही तुम्हाला आपल्याला काय होणार रे। येते चार साडेचार वर्ष आपण अनुभव घेतोय, खरं आहे का खोटं आहे। टापीचं पाणी आणतो आपले मंत्री सांगता गिरीश भाऊ, स्टडबाग मंत्री, मुख्यमंत्री स्तुल्या मंत्री, 20 वर्ष आमदार की आणि 4.5 वर्ष मंत्री पद। जामनेर तालुका झकास भकास आणि गिरीश महाजन झकास, खरंय खोटं आहे। अरे यांची जी एवढी आरोप नाही हो, दुष्काळ असो सुकाळ असो संकट असो काही असो, फक्त स्टंड बा स्टाईल बा, कधी डुकरावर बंदूक कधी वाघावर बंदूक,
जयंत पाटील साहेबांसाठी आपण ठाण्याच्या घराला स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भूल भुलैया दिवसभर खोटा बोलता, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता खोटा बोलून बोलून धाक कपटशहाच्या जोरावर, ईव्हीएम मशीनच्या जोरावर, पैशाच्या जोरावर सत्ता काबीज करतायत, जनतेची दिशाभूल करतायत. अहो जामनेर सारख्या शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये दादासाहेब 1600 गावांना टँकर, 5 वर्ष झाले भर पावसाळ्यात सुद्धा बारमाही 5 गावांना टँकर होते. ही शोकांती कामल्या जलसंपदा मंत्री यांची आहे. हे नावाला जलसंपदा आहे पण हे प्रत्यक्षात आता धनसंपदा मंत्री झाले. असे मोकळे करा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत. मित्र विसरू नका, तुमच्या आमच्या घामातच पैसा सरकारने लाटलेला आहे. अरेंना धडा शिकवायचा आहे, त्यांना यांची जागा दाखवायची आहे. फार झालं भाऊ, बंद करा हे सोंग, लोकांनी ओळखलं तुम्हाला. स्वतः जलसंपदा मंत्री असून स्वतःच्या तालुक्याला पाणी वाजवू शकत नाही, त्यांच्या तालुक्यातल्या जनावरांची माणसांची तहान भागवू शकत नाही, छावण्या लावू शकत नाही, तर हे काय महाराष्ट्राची तहान भागवणार आहे? आपल्याला पंतप्रधान पदावर पोहोचवायचं आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला राज्याची सत्ता मिळवायची आहे. एवढी विनंती मी आपल्याला करतो. आज निर्धार करा की परिवर्तन ही या देशाची नांदी आहे, परिवर्तन ही या राज्यातली नांदी आहे आणि जामनेर पासून आपण सुरुवात करणार आहोत की हात वर करून सांगा. अजिबात कोणाला घाबरू नका, फार झाली ढाक डपटशा. 2 नंबर फक्त गिरीश भाऊंच्या माणसाचे चालतात पण हे नवीन एसटी आल्यापासून तेही बंद झाले. धंद्याला आणले गिरीश भाऊंनी विकास केला. 2 नंबर खोट्या नाट्या केसेस, धाक डपटशे हा, तहसीलदारकडचे निकाल उलटे सुलटे, प्रांतकडचे उलटे सुलटे, सगळं उलट सुलट. अरे यांना उलट करून टाकायला आता हे येणार आहे. धन्यवाद. येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी समोरचं बटन दाबून आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी जिल्ह्यामध्ये निवडून द्या, एवढीच कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. आणि जाता जाता एक सांगतो, पूर्व हो या पश्चिम हो, पूर्व हो या पश्चिम हो, अरे उत्तर हो या दक्षिण हो, सब तरफ एक आवाज है. राष्ट्रवादी पर विश्वास है, बाकी सब बकवास है. पहिल्यांदा परिवर्तनाची लढाई या देशात कुणी चालू केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. समाज व्यवस्था आणि मनुस्मृतीच्या विरोधात 19व्या शतकात पहिल्यांदा परिवर्तनाची चळवळ ही लढाईत रूपांतरित कुणी केली असेल तर ती परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून या 2 महापुरुषांना, या 2 महामानवांना ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशात परिवर्तन काय असतं हे दाखवलं, त्याला नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आज जामनेरला आलेली आहे. जामनेरला माझी ही 3री सभा आहे. एक हल्ला बोलला झाली, दुसरी नगरपालिकेच्या निवडणुकीत झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीतली मिरवणूक आणि सभा एवढी अभूतपूर्व होती की मला वाटलं या वेळेस मात्र आमच्या पिस्तूल अंकल महाजनांचा 0 वर विकेट जाते का काय. पण निकाल वेगळा लागला. ही तुमची हार नाही आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काँग्रेसचा पराभव नाही आहे. जामनेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण हरलत असेल तर ती लोकशाही हरली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरलं नाही. ही लढाईच होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची,
धनशक्तीचा विजय झाला आणि धनशक्ती सोबत ईव्हीएम मशीनचा सुद्धा विजय झाला. कदाचित जामनेरची निवडणूक तुम्हाला जिंकता आली असेल, पण मला या पिस्तुलराव महाजनांना विचारायचं आज या जामनेर मध्ये की जे पिस्तुलराव महाजन सत्ता यायच्या अगोदर त्यांच्या पक्षाच्या मान्यवर नेत्याचा गौरव सत्कार करून पैशाच्या थैल्या गोळा करत होते, खरंय का नाही? एक एक कोटीची थैली, दीड दीड कोटीची थैली नेत्याचा गौरव करायचा, पैसा थैलीतून गोळा करायचा आणि पक्षाला द्यायचा आणि त्या पैशातून पक्ष चालायचा. असं या साडेचार वर्षात काय झालं की या भारतीय जनता पार्टीकडे आणि या पिस्तुलराव महाजनांकडे मताला 5000 रुपये द्यायची ऐपत झाली. याचाच अर्थ साडेचार वर्षाच्या काळात तुम्ही महाराष्ट्र बरबटून खाल्लाय, काहीही ठेवलेलं नाही, त्याचा पैसा निवडणूक जिंकण्यासाठी आज तुम्ही वापरताय. आणि आव का असं आणणार की जसे हे एवढ्या धुतड्या तांदळाचे काल परवा कळालं की गिरीश महाजन म्हणले आम्ही बारामती जिंकू. नेमके कसे होते मला माहित नाही. माझा या जांभऱ्या मधून पान भंडारे मंत्री गिरीश महाजनांना आव्हान आहे, अरे बारामती जिंकायचं स्वप्न तुम्ही नंतर बघा. बारामती मतदारसंघातलं एक गाव जे आदर्श आहे तेवढं जरी तुम्ही जामनेर मध्ये करून दाखवलं तर खरे तुम्ही गिरीश महाजन आहात. तुम्ही बारामतीची बराबरी करायला लागला, काही भी करा, बारामतीचा नाद करू नका, नाही तर किती जाता ते नंतर करत. तुम्ही धुळे का पैशाच्या गोरावर जिंकली, तुम्ही जळगाव महानगरपालिका पैशाच्या गोरावर काय जिंकली, तुम्ही पालघरची लोकसभा पैशाच्या जीवावर काय जिंकली, त्या जर तुम्हाला असं वाटत असेल की हा महाराष्ट्र तुम्हाला निवडणूक मंत्री म्हणून या ठिकाणी बघतोय, पण लक्षात ठेवा कुणीही ताम्रपट घेऊन आला नाही की कायम सत्तेत राहील. तुमचे दिवस महिन्यावर आले, आज तुम्ही आम्हाला जो त्रास देता, आमच्या जामनेरच्या आमच्या सहकार्याला जे त्रास देताय, ही जी प्रथा परंपरा तुम्ही चालू केली आहे, 9 महिन्यानंतर आम्ही सत्तेत येणार आहोत, परिवर्तन या महाराष्ट्रात होणार आहे, मग तुमचं कसं होईल बघा. मला तर शोले पिक्चरचा धर्मेंद्रचा डायलॉग आठवतो, चुन चुन के कस, चुन चुन के. आज तुम्ही बारामतीच्या बाबतीत बोलता,
अपंगातून मी पडलो असेल, पण आज या पिस्तुलरावांना सांगायचंय, बारामती लांब राहिलं, येणाऱ्या 2019 मध्ये तुम्ही जामनेर मधून निवडून येऊन दाखव, हे आमचं आव्हान आहे. फरकच काय 25,000 मताचा? तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करता आल्या, मताला पैसे देता आले, पण विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही जर म्हणत असाल की मशीन मॅनेज, विसरून जा. तुम्ही एवढं बोलता ना, जेवढे बोलणार आहेत तेवढे मी मत करा. म्हणून आज या जामनेरच्या परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं की भलेही आपल्याला त्रास होतो, खोट्या केसेस केल्या जातात, कार्यकर्त्याला दाबलं जातं, आमच्या सहकार्याला दात पडेपर्यंत मारलं जातं. महाजन साहेब, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला एकट्यालाच असं वागता येतं, आणि आज भलेही तुम्ही पोलिसांची मदत घेत असाल आणि त्या मदतीवर सरकारी अधिकाऱ्याच्या ताकदीवर तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दाबायचा प्रयत्न करत असाल, तर तुमचे दिवस फक्त 7-8 महिन्याचे राहिलेत, पुन्हा आमचे दिवस येणार आहेत. पुन्हा पळता होई थोडी होईल एवढं आपल्याला सांगतोय या जामनेर मधून, पळता होई थोडी होईल. कुणाचाही नाद करायचा, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाद करायचा नाही, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज या मतदारसंघामध्ये एवढी दहशत का विकास झाला जामनेरचा? तुम्ही बारामती जिंकायच्या संबंधात विषय बोलता, अरे नखाची तरी बरोबरी आहे का? आज या जामनेर मध्ये 1,200 टँकर चालू आहे. या जामनेर तालुक्यात प्यायला पाणी नाही. या जामनेरचा काय विकास आहे बघा, 10 फुटाला एक खड्डा खणलाय, खरं का नाही? पाणी एकर प्यायला? अरे स्वतःच्या मतदारसंघाचं वाटोळं केलं आणि 4 निवडणुका पैशाच्या जोरावर काय जिंकल्या? तुम्ही वेगवेगळे दिव्य स्वप्न बघता. एक लक्षात घ्या, आम्हाला आता या लढाईमध्ये या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. आज ह्या 3रा टप्प्यातल्या 11व्या सभेत मी आपल्याला सांगतो, आपण एक केंद्र सरकारची जाहिरात ऐकतो, देश बदल रहा है. मी आज आपल्या सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो, देश बदल रहा हे आपल्याला पाहिलं. राजस्थान भाजप करून गेलं, छत्तीसगड गेलं, मध्य प्रदेश गेलं, मिझोरम गेलं, तेलंगणा गेलं, खऱ्या अर्थानं आता देश बदलतोय. आणि येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभूत होणार हे काळ्या दगडावरची रेग आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा दादांच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. फक्त आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाहिजेत, आपण आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. गेल्या हल्लाबोलच्या नंतर पहिल्यांदाच भेटताना हल्लाबोलच्या रात्री जो जोर आपल्या सगळ्यांचा होता तोच जोर आज मला दिवसा देखील दिसतोय. आणि मला आठवतं मगाशी धनंजय मुंडेंनी आठवण करून दिली, वर्षा गच्चीवरून काही लोक या ठिकाणी जमलेल्या होणाऱ्या सभेला ऐकायला आले होते. आज आपल्या सर्वांना गेल्या 4-6 महिन्याचा काल ओलांडून गेल्यानंतर
दोन महिन्यानंतर लोकसभा सुरू होणार आहे, विधानसभेच्या निवडणुका देखील ही लोकसभेबरोबर घेतील असा आम्हा सर्वांचा अंदाज आहे। गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाला आणि 4.5 वर्षात महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं समाधान करता आलं नाही, ही काळ्या दगडावरची आता रेख झालेली आहे। अनेक आश्वासनं देणारी ही लोक कशी लोकांना फसवायला लागलेली आहेत, लोकांचा कसा महाराष्ट्रात भ्रमनिराश झालेला आहे हे सांगण्यासाठी निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका घेऊन आपल्या दारात पुन्हा एकदा मी आलेलो आहे। लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्यात जाहीर होतील, या मार्च महिन्यात जाहीर होणाऱ्या निवडणुकांमुळे आपल्या सर्वांचा मागच्या 5 वर्षात भाजपचा आलेला अनुभव, शिवसेनेचा आलेला अनुभव नक्की या राज्यामध्ये आणि देशात परिवर्तन करेल याच्यात माझ्या मनात शंका नाही। अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना केंद्र सरकारमध्ये येताना नरेंद्र मोदींनी आश्वासित केलेलं होतं, देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आश्वासनं दिलेली होती, अशी एवढी आश्वासन आहे की सगळ्या आश्वासनावर पाणी फिरवण्याचं काम याच सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी केलं। आपल्याला प्रश्न विचारले तर मला खात्री आहे तुम्ही हो किंवा नाही उत्तर द्या, लोकशाही आहे, काही बंधन नाही। सगळ्यात पहिलं आश्वासन होत 15 लाख रुपये देण्याचं, 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले असा एक माईचा लाल आहे का इथं कोण? जमा झाले का नाही झाले? 10 कोटी लोकांना आतापर्यंत रोजगार मोदी खरं बोलले असते तर मिळाला असता। या सभेमध्ये मोदींच्या कार्यकाळामध्ये नोकरी मिळालेला एक तरी माईचा लाल आहे का? हात वर करा, नाही तर नाही म्हणा, आहे का कोण? या सभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? हातानं नाही तोंडानं बोला। महागाई कमी झाली का? सीमेवर सैन्याचे आपले सुरक्षित आहेत का सैनिक? भारतातलं काळाधन स्वित्झर्लंड मध्ये ठेवलेलं ते परत आलं का? महाराष्ट्रात आणि भारतामध्ये महिला सुरक्षित आहेत का? अनेक प्रश्नांची उत्तरं नाही अशी दिली। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बँकांचं कर्ज काढलं असेल, पण तुमच्या आणखीन एक नवी माहिती आज देतो, मोदींचं सरकार आल्यानंतर आपल्या देशामध्ये भारतावर किती कर्ज आहे? भारतावर देवेंद्र फडणवीसांचं बाजूला ठेवा, नरेंद्र मोदी साहेबांच्या सत्तेचं या देशात काढलेलं कर्ज किती आहे? तर 82 लाख कोटी रुपयाचं। 82 लाख कोटी रुपयाला घरी जाताना 125 कोटीनं भागा, 82 लाख कोटी रुपयाला 82,000 कोटी नाही, 82 लाख कोटी रुपयावर खाली 125 कोटीनं भागाकार करा, एवढं कर्ज तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर नरेंद्र मोदीने बसवलेलं आहे। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुणी कुणाला घाबरायचं नसतं, कुणी त्या ठिकाणी कुणाचा अनादर पण करायचा नसतो, आणि आपली आपली जनतेने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायची असते। तर थांबू का जरा? मोदी साहेब सुरुवातीला सरकार आणण्याच्या करता सांगायचे मी फकीर आहे, लोकांना वाटायचं बघा हे फकीर आहे। अरे जामनेरकरांनो, फकीर माणूस संसारी माणसाला मदतच करू शकत नाही, कारण तो फकीरच आहे। संसारी माणूस संसारी माणसाला मदत करू शकतो कारण संसारी माणसाला संसारी माणसाचे प्रश्न माहिती असतात।
तिथं गॅस सिलेंडरची किंमत 350 रुपये आमच्या काळात होती, 950 रुपये झाली. तिथं जर पवारसाहेब केंद्रात असते, आम्ही राज्यात असतो, आम्ही गेल्या घरी गेल्यानंतर आम्हाला घरच्यांनी सांगितलं असतं, आला का गिळायला सिलेंडर, कुठल्या कुठं वाढलंय, तुम्ही काय करताय, नुसतं फिरताय, सरकारमध्ये काम करताय. इथं मोदी साहेब घरी गेल्यानंतर त्यांना सांगायलाच कोणी नाही की गॅस सिलेंडरचा भाव किती झाला, सांगणार कोण? आम्ही सगळेजण, अरुणभाई तुम्ही घरात गेल्यानंतर तुम्हाला घरची माणसं सांगतात की भाजीचा भाव हाय, डाळीचा भाव हाय, दुधाचा भाव हाय, आपण यांना सांगायला कोणी नाही ना. सगळं बिघडलंय ते तिथं बिघडलंय आणि त्याच्यामुळे तुमची दयनीय अवस्था झाली. पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, मधी तर कोणते मंत्री म्हणले की आम्हाला पेट्रोलचे डिझेलचे भावच माहिती नाही, कारण आम्ही पेट्रोल भरत नाही, सरकार आमचं पेट्रोल भरत आहे, म्हणले की नाही? म्हणजे इथपर्यंतची मजल आपण काय बोलतो. अरे बाबा, आमच्या करच्या रूपाने पेट्रोल तुमचं भरत असेल तरी देखील किमान पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं पेट्रोल इतकं, पेपरला बातम्या असतात पेट्रोल इतकं वाढलं, काही बोलायचं. मधी तर एका मंत्र्यांनी सांगितलं 15 लाख रुपये द्यायचे बघ का प्रत्येकाला, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजून आम्हाला पैसे देत नाही. तुम्ही असं नव्हतं सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आम्हाला पैसे दिल्यानंतर आम्ही तुमच्या अकाउंटला 15 लाख रुपये टाकू. तुम्ही सांगितलं होतं परदेशातला काळा पैसा आणल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. आणि आता तर तुम्ही सरळ सरळ बदललाय, सरळ सरळ खोटं बोलता. आता नवीन जुमला आला, निवडणुका जवळ येतील तसं 10% सवर्णांना आरक्षण आलं ना, एकीकडे सांगतात 50%च्या पुढे आरक्षण कुणालाच देता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल. आणि पंतप्रधानांच्या पेक्षा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे हे 125 कोटी जनतेला माहिती आहे. पण आता त्यांनीच 50%च्या पुढचं आरक्षण आणलं. मग तुम्ही त्यावेळेस बोलत होता ते खरं का आता आरक्षण दिलं ते खरं, याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. आज आता एका पेपरला बातमी आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रति हेक्टरी 15,000 रुपये, क्वेश्चन मार्क आहे. 15,000 रुपये हेक्टरी म्हणजे किती झालं माहितीये का? 500 रुपये महिना. 500 रुपये महिन्यामध्ये तो माझा शेतकरी काय करणार आहे? अहो, हे सरकार इतकं नाकारते. अक्षरशः निराधार माणसं जी असतात त्यांच्याकरता आमच्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजना आली. आम्ही त्यांना 600 रुपये देत होतो, परंतु जयंतरावांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता तो 1,000 पर्यंत आकडा नेला पाहिजे. कारण 600 रुपये म्हणजे 20 रुपये, 20 रुपयात काहीच होत नाही. चहा परवा मी त्या मुलीच्याकडे प्यालो तर त्याची किंमत 10 रुपये होती, म्हणजे 2 चहाची किंमत फक्त दिली जाते, एवढी महागाई वाढली. आज 5-5 महिन्याचे संजय गांधी निराधारचे पैसे त्या गरीबाला मिळत नाही. मिळतात का? तुम्ही तुमच्या गावामध्ये संजय गांधी निराधारची यादी बघा, म्हणजे गरीब गरीब होत चाललाय आणि अडाणी अंबानी श्रीमंत होत चाललेले, हे यांचं धोरण आहे. मधी एका घरामध्ये लग्न झालं, कसं लग्न झालं तुम्ही पाहिलं, ठीक आहे, त्यांच्या आई वडिलांनी प्रचंड कमवलं होतं, त्यांच्या मुलीचं लग्न कसं असावं तो प्रश्न त्यांचा आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु गरीबाचं काय, मध्यम वर्गीयाचं काय? दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटती त्याला कोण न्याय देणार? हे मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना हे कसं समजत नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आज तुम्ही ज्यांना 5 वेळा निवडून दिलं ते गिरीश महाजन, ते जलसंपदा खात्याचे मंत्री, माझ्या जामनेरचा 4.5 वर्षात पाण्याचा प्रश्न का नाही सुटला? का नाही माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जी धरणांची कामं चाललेली होती त्या धरणांच्या कामाला निधी दिला? कुणाला पैसे दिले जात नाही. आणि नितीन गडकरी म्हणतात की मी दरवर्षी 1,00,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायला तयार आहे. जामनेरकरांनो, आंध्र प्रदेश तेलंगणाचं ते जलसंपदाचं बजेट 25,000 कोटी आहे, आपलं आहे 8,000 कोटी. अरे, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता पाणी
आमच्या शेतकऱ्यांना देण्याच्या करता तुम्ही बजेट वाढवा ना, तुम्ही बजेटला कट लावता, कारण तुमच्या माझ्या राज्याला 4.5 वर्षात 5 लाख कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर या राज्यकर्त्यांनी केला, दुष्काळ जाहीर केलाय, माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पण आजही दुष्काळाची जी मदत व्हायला पाहिजे, नुसता दुष्काळ जाहीर करून काय उपयोग आहे, जर तिथल्या अडचणीतल्या माणसाला काही मदत होणार नसेल, त्याला रोजगार हमीचं काम तिथे निघणार नसेल, त्याच्या जनावरांना हिरवा चारा किंवा वाढलेला चारा मिळणार नसेल, त्याला पाणी मिळणार नसेल, तर त्यांनी प्रपंच चालवावा कसा? जीएसटी आणला, जीएसटीला पण विरोध केला होता, जयंतरावांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी दाखवलं नाही, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या वतीनं ज्यावेळेस दिल्लीला जायचो, अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील जायचे, तसं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेब तिथे यायचे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते जीएसटीला विरोध करायचे, सरकार आलं, आपल्या काळामध्ये आम्ही 18% जीएसटी लावावा अशा विचाराचे होतो, त्यांनी 28% जीएसटी नेला, किमती वाढवल्या, महागाई वाढवली, आता काहीतरी थोडस त्याच्यात काही सवलती देण्याचा प्रयत्न केला, निव्वळ आता निवडणुका जवळ आहे, जनाधार 5 राज्यांमध्ये यांच्या विरोधात गेलाय, राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यामध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम, 5 राज्यांमध्ये ह्याचा पराभव झाला, यांना पराभव पाहण्याची कधी सवय नव्हती, परंतु त्यांचं जे विमान टेक ऑफ झालं होतं ते जमिनीवर आलं आणि आता त्यांच्या सारख्या बैठका चालल्या की काय मदत करायची, काय केल्यानंतर लोक पुन्हा आपल्याला मतदान करतील, काय चुनावी जुमला करायचा, कशा पद्धतीनं लोकांना आपलंच करण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं निवडणुकीवर डोळा ठेवून चाललेलं आहे, आणि इथं तर वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होतात, काल जळगावकरांनी पण मला सांगितलं, जळगावकर म्हणले की दादा पोलीस खातं आम्ही काही गोष्टी सांगतोय की इथं असं चाललंय तरी दुर्लक्ष करतात, आमच्या काळामध्ये आम्ही आमच्याही भागामध्ये कधी चुकीच्या गोष्टी होऊन देत नव्हतो, माझ्या स्वतःच्या तालुक्यातला करण कलाटे म्हणून माझी सभापती इथे आलेला आहे, त्याला विचारा, आपल्या जळगावचा तो जावई आहे, पण आता मात्र तुम्ही जे म्हणाला मलाही मी विचार केला की 52 वर्ष आम्ही बारामतीमध्ये काम करतो, मगाशी जरा जयंत पाटलांनी थोडस जास्त सांगितलं, इतकं काही नाही, परंतु आमचे बारामतीकर खाऊन पिऊन सुखी आहे, जे काही त्यांना विकासाच्या कामाच्या करता मदत पाहिजे तशा प्रकारची मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आदरणीय पवार साहेब सुप्रिया मी त्या ठिकाणी करतो, माझे कार्यकर्ते करतात, आम्ही त्याच्यामध्ये बारामतीचं बहुतेक संस्था आमच्या ताब्यात आहे, म्हणून मी आम्ही विरोधकांना देखील कुठलाही त्रास देत नाही, खोट्या केसेस त्यांच्यावर लावत नाही, त्यांना कुठेतरी हद्दपाराच्या नोटिसा काढत नाही, त्यांनाही काही मदत लागली तर नियमानी ती मदत करण्याची आम्हा लोकांची तयारी असते, पण तरी देखील यांनी सांगितलं मी बारामतीची जबाबदारी द्या, त्यावेळेस माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली की बाबा जर मतपत्रिका देऊन मतदान झालं तर मग काही हरकत नाही, पण मशीननी मतदान होणार असेल तर इथं काहीतरी काळं बेरं आहे, कुठंतरी पाणी मुरत आहे, मगाशी पण कार्यकर्ते भरत होते की मागच्या वेळेस धनंजयनी सांगितलं अजित पवार माझी एवढी मोठी सभा आताची सभा आहे ह्याच्या दुप्पट का तिप्पट सभा त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली आणि लोक एवढे प्रतिसाद देत होते सगळ्या गोष्टी समजून घेत होते तरी देखील एकाही वॉर्डात एकही माणूस निवडून येत नाही असं काय चमत्कार घडला असं काय घडलं त्याच्यामुळं काहीतरी गडबड आहे कुठंतरी काहीतरी त्या ठिकाणी तपासून घेतलं पाहिजे हे देखील तेवढंच खरं आहे पण मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की ज्या प्रकारचं हे सरकार आज संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये काम करतंय ते सरकार काम करत असताना माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे पण लक्ष देत नाही पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार